नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी आहे धुक्यामुळे रोग किडींचा प्रादुर्भाव। हवेतील बाष्प कमी झाल्याने वातावरण आता कोरडे झाले आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे। परतीचा मान्सून गेल्यानंतर राज्यातील वातावरणात आता झपाट्याने बदल होऊ लागले आहे, त्यामुळे दिवसभर ऊन पडत असले तरी मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होत असून काही ठिकाणी धुके पडण्यास सुरुवात झाली आहे। धुक्याबरोबरच बुरशी आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून आता शेतकऱ्यांपुढे नवीन समस्या उभी राहणार आहे। येत्या काही दिवस राज्यातील वातावरणात वेगाने बदल होणार असून कमाल तापमानासह किमान तापमानात काही अंशी घट होईल, त्यामुळे राज्यात हळूहळू गारठा सुटण्यास सुरुवात होणार आहे। उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्यामुळे सायंकाळनंतर किमान तापमानाचा पारा कमी होत असला तरी जळगाव, सोलापूर, परभणी व संपूर्ण विदर्भात सरासरीच्या तुलनेत 4 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत घट झाल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही आपले भारत अॅग्री ॲप रेफर करून मिळवू शकता सेवेमध्ये सूट, तेव्हा आजच रेफर करा आणि मिळवा भारत अॅग्री मनी। अधिक माहितीसाठी भारत अॅग्री ॲपला भेट द्या किंवा 4 द्वारे कृषी डॉक्टरांना संपर्क साधा।